नमस्कार मंडळी, मी आहे प्रियंका. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ही आहे आमची कार आणि लोगोवरून तुम्हाला कळालंच असेल की कुठली कार आहे. तर येस, आम्ही घेतली आहे मर्सिडीज आणि खूप सुंदर अशी कार आहे. कलर ब्लॅक आहे आणि तुम्ही नंबर प्लेट पण गाडीचा बघू शकता, PK आहे, म्हणजेच प्रियंका कपिल. आणि छान मस्त वाटतंय. तर चला आता आपण कारची पूजा करून घेऊया. झालेली आहे पूजा आणि चला आता तुम्हाला कार दाखवते आतमध्ये कसं आहे. तर आम्ही काल गेलो होतो मँचेस्टरला आणि भरपूर लोकांना माहिती नसेल की मँचेस्टर कुठं आहे. तर मँचेस्टर हे इंग्लंड देशामध्ये आहे. तर आम्ही काल तिकडे गेलो स्पेशली कार घेण्यासाठी आणि आमचे तिकडे फ्रेंड्स पण असतात, त्यामुळे काल आम्ही तिकडे गेल्यानंतर कार घेतली आणि तिकडे मग मुक्काम केला एक दिवस. आणि त्यानंतर मग कार घेतल्यानंतर त्यांच्याच घरी छोटीशी कारची पूजा पण केली. निघताना आम्ही छोटीशी पूजा केली कारची आणि त्यानंतर आम्ही स्कॉटलँडला म्हणजे आमच्या घरी येण्यासाठी निघालो. आणि जर्नी आमची कालची 4 ते 5 तास आम्हाला लागले स्कॉटलँडला येण्यासाठी. आणि सिरियसली एवढी जर्नी मी जास्त एन्जॉय केले, म्हणजे खूप छान वाटलं, असं खूप भारी फील झालं, कारण स्वतःच्या गाडीमध्ये बसल्यावर प्रत्येकानं छान वाटतं आणि खूप मस्त वाटलं, कारण गाडी कार घेतल्या बरोबर अशी 4 ते 5 तासाची आमची कालची जर्नी होती आणि खूप भारी वाटलं आणि येताना व्ह्यू पण खूप सुंदर होता. आता मी बसले ड्रायव्हिंग सीटवरती. जस्ट मी तुम्हाला सांगण्यासाठी हे सगळं दाखवण्यासाठी बसली आहे, कारण इथे मला अलाउड नाही आहे कार ड्राईव्ह करण्यासाठी, कारण माझ्याकडे UK लायसन्स नाही आहे. त्यामुळे आणि इथे भरपूर खूप म्हणजे खूप रूल्स आहेत UK आणि ते फॉलो करावेच लागतात. त्यामुळे आणि आता तुम्हाला मी दाखवते की गाडीचं इंटेरियर डिझाईन कसं आहे आणि खूपच सुंदर अशी गाडी आहे. तर आता मी बसली आहे ड्रायव्हिंग सीटवरती आणि तुम्ही बघू शकता हे आहे स्टेअरिंग आणि स्टेअरिंगवरती खूप छान असं लोगो आहे मर्सिडीजचा आणि खूप सुंदर वाटते. आणि सिरियसली एवढं छान वाटते ना ड्रायव्हिंग सीटवरती बसून, इथे खूपच छान वाटते. आणि तुम्हाला सांगते हे स्टेअरिंग आहे आणि स्टेअरिंगवरती इथे काही स्टेअरिंग कंट्रोल कारचे सगळे कंट्रोल्स दिलेले आहेत, म्हणजे इथे ब्लूटूथवरती आपला मोबाईल कनेक्टेड असतोच. कुणाचा कॉल वगैरे आला तर इथे आपल्याला दिसतं की कुणाचा कॉल वगैरे आलेला आहे आणि इथून आपण कॉल रिसीव्ह करू शकतो किंवा कॉल एंड पण करू शकतो. तर तुम्ही बघू शकता ही कार फुल्ली ऑटोमॅटिक आहे, त्यामुळे तुम्हाला इथे दिसत नसेल कुठलेच गेअर वगैरे काहीच नाही आहे. तर इथे स्टोरेज आहे, गेअर हा सिस्टीमच नाही आहे इथे. तर जो गेअर आहे या गाडीचा हा फुल्ली ऑटोमॅटिक आहे आणि तोही या स्टेअरिंगच्या मागे आहे. हा आहे ऑटोमॅटिक गेअर. तर हे स्टेअरिंगच्या मागे असे डिस्प्लेस दिलेले आहेत
स्टेरिंग आहे आणि ह्या ड्रायव्हिंग डोरला इथे भरपूर असे ऑप्शन्स दिलेले आहेत, भरपूर बटन्स दिलेले आहेत. तर हे जे दोन बटन्स आहेत हे या मिररच्या ॲडजस्टमेंटचे आहेत आणि तसेच हे जे चार बटन्स आहेत हे प्रत्येक कारच्या डोरचे आहेत. डिझाईन आणि खूप सुंदर असं आहे. तर तुम्हाला दाखवते, इथे त्यांनी एक स्क्रीन दिलेली आहे आणि या स्क्रीनवरती आपण आपला मोबाईल ब्लूटूथनी कनेक्ट करून ऑडिओ लावू शकतो, कुठलेही सॉंग्स लावू शकतो किंवा कुणाचा फोन आला तर ते आपण कॉलवर रिसीव करू शकतो किंवा ब्लूटूथ कनेक्ट करून आपण गाणे लावू शकतो, मॅप लावू शकतो, असे भरपूर ऑप्शन्स आहेत यामध्ये. आणि त्यानंतर इथे खाली एसीचे पॉईंट्स दिलेले आहेत हे. आणि त्यानंतर तर ह्या स्क्रीनचे कंट्रोल्स इथे खाली दिलेले आहेत, तुम्हाला दाखवते. इथे भरपूर ऑप्शन्स आहेत जसं की रेडिओ आहे किंवा कुणाचा फोन आला तर आपण इथे फोन कॉल रिसीव पण करू शकतो किंवा कॉल एंड पण करू शकतो. इथे सगळे बटन्स दिलेले आहेत, तुम्हाला दिसतच असतील. आणि इथे एसीचा पॉईंट आहे, एसी चालू करायचं, बंद करायचं. आणि जर आपल्याला ह्या स्क्रीनवरतून कुणाला कॉल करायचं असेल तर इथे असे नंबर्स दिलेले आहेत, आपण आपला मोबाईल कनेक्ट करू शकतो ब्ल्यूटूथनी. आणि त्यानंतर आपण त्यांचा नंबर इथे डायल केल्यानंतर ऑटोमॅटिक कॉल लागतो. आणि इथे जे बटन्स वगैरे दिलेले आहेत हे आहेत एसी आणि हीटर्सचे बटन्स आहेत. एसी आपण आपल्याला जेवढं हवं असेल तेव्हा तेवढं आपण करू शकतो, किंवा फॅन आहे त्यामध्ये फॅन पण आपण वाढवू शकतो किंवा त्याचं टेम्परेचर कमी करू शकतो. त्याचप्रमाणे इथे या कारमध्ये हीटर्स सुद्धा आहेत. आणि हे झाल्यानंतर इथे खूपच सुंदर आणि खूप स्टायलिश असे कंपार्टमेंट्स दिलेले आहेत, तुम्हाला दाखवते. स्टोरेज आहेत हे, प्रेस केल्यानंतर हे ऑटोमॅटिक ओपन होतं. इथे अजून एक स्टोरेज आहे आणि हे असं बंदही होतं लगेचच. हे स्टोरेज संपल्यानंतर इथे त्यांनी एक कॉफी मग ठेवण्यासाठी आणि आपले बॉटल्स वॉटर बॉटल ठेवण्यासाठी एक छोटे छोटे कंपार्टमेंट्स दिलेले आहेत. आणि त्यानंतर इथे परत एक छोटासा स्टोरेज बॉक्स आहे, ओपन करून दाखवते. आणि वरती असे लाईट्सचे बटन्स दिलेले आहेत, रीडिंग लाईट्स आहेत इथे. तर इथे कारमध्ये फ्रंट सीटला इथे असं छान असा मिरर दिलेला आहे आणि हे ओपन केल्या केल्या ऑटोमॅटिक लाईट चालू होते. आणि बंद केल्यावर ऑटोमॅटिक लाईट इथलची बंद होते. इथे पण स्टोरेज आहे. तर हे आहे कारचं इंटिरियर डिझाईन आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं एकदम स्पेशियस आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम ब्लॅक कलरचे सीट्स आहेत आणि लेदरचे सीट्स आहेत. आता मी बसले आहे कारच्या बॅक सीटला आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय आणि भरपूर स्पेस आहे इथे. निवांत आपण पाय वगैरे निवांत ठेवून बसता येतील एवढं स्पेस आहे भरपूर. आणि इथे छोटंसं स्टोरेज दिलेलं आहे, कुठल्याही आपण गोष्टी आपण इथे ठेवू शकतो, मोबाईलचं चार्जर कुठल्याही वस्तू. आणि लेदर सीट्स असल्यामुळे इथे एवढं सुंदर वाटतंय मागे बसायला. आणि हे जे सीट्स आहेत तिन्ही सेट आपल्याला हे असं समोरच्या साईडला फोल्ड पण करता येतं. जर आपल्याकडे खूप बॅग्स वगैरे असतील आणि जर डिक्कीमध्ये जागा नसेल तर आपण ह्याला फोल्ड करून तिथे आपले बॅग्स वगैरे पण ठेवू शकतो, तसा पण ऑप्शन आहे इथे. आपण फोल्ड पण करू शकतो, मी तुम्हाला दाखवते. तर इथे एक बटन आहे आणि तो बटन प्रेस केल्यानंतर हे जे सीट्स आहेत त्याला आपण फोल्ड करू शकतो समोर किंवा मागे जसं आपल्याला हवं आहे तसं. तर तुम्हाला दाखवते मी असं आपण ह्याला फोल्ड करू शकतो. तर UK इथे जे बॅक साईडला बसतात कारच्या त्यांना पण इथे सीट बेल्ट जे आहे ते कंपल्सरी आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता बॅक साईडला पण इथे सीट बेल्ट तुम्हाला दिसत असेल. तर मी बसले बॅक साईडला आणि तुम्ही बघू शकता इथे लाईट्स आहेत आणि हँडलसुद्धा आहे. तर हे आहे या कारची डिक्की आणि बघू शकता खूप खूप जागा आहे या डिक्कीमध्ये ठेवण्यासाठी सगळं सामान. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे हे जे आहे ह्याला जर आपल्याकडे अजून काही सामान असेल, काही स्टोरेज असेल तर हे आपण असं ओपन करून ॲडजस्ट करू शकतो. आणि जर हे नको असेल तर हे आपण क्लोज पण करू शकतो. आणि त्या इथे अजून एक स्टोरेज आहे, तुम्हाला दाखवते मी. तर
अशी आहे ही डिकी आणि भरपूर मोठी आहे. आणि तुम्हाला मी पूर्ण कार दाखवली आहे बाहेरून पण आणि आतून पण. तर आता मी चालू आहे मंदिराला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि ही कार पण कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर लगेचच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी. बाय.